हरिओ श्रीराम आदरणीय, माझं नाव दीपक बाळा दीपक सिंह बाळासाहेब साने, रेदगाव उपासना केंद्र आष्टा, जिल्हा सांगली. मी 2011 पासून बापू परिवारात आलो आणि माझे एकदम म्हणजे चांगले झाले. बापू परिवारात आल्यापासून माझे एकदम सुरात चांगले झाले आणि मी सुखात आहे. आणि मी बापूंचे एक भरपूर सांगून इतके अनुभव माझ्याकडे आहेत, पण मला मी आता शक्य नाही सगळं सांगणं. काय मी एक थोडक्यात एक अनुभव सांगू शकतो. मी एक सामान्य शेतकरी आहे आणि शेतकरी माझ्याकडे बारीक मोठी अशी 5 जनावरं आहेत. तर त्या 5 जनावरांनी मी 1.5 दिवस पूर्ण इतका एक बेंडावरून आणलो, म्हणजे ती 1.5 दिवस जनावर खात होती. आणि माझी एकाएकी माझी तब्येत म्हणजे खराब झाली आणि मला ते जमाना असं झालं आणि असेपणा ते आले, गुंडा मला उचलं ना. मग एक दिवस मी संध्याकाळी बापूंच्या पुढे बसून मी म्हणलो बापूस, मी बापू मला हे असले जगणे काही बरं वाटत नाही आणि मला तुम्ही जगवायचं असले तर चांगले जगवा, नसले तर मारा म्हणले. मला काय असले हे जगणे बरं वाटत नाही. आणि बापूस मी रात्री म्हणलो आणि झोपी गेल्यावर सकाळी उठून चहा पाणी झाले आणि मी अंगणात उभं राहिलो होतो, त्यावर गावातला एक माणूस आला आणि त्यानं मला हाडी मारली आणि मला म्हणाले तुला आक्षेप पण आहे आणि तुला काम जमत नाही आणि तो मी सांगतो ते डोळ्यात घे. मला काही कळेल असं झालं, मला अजिबातच काही कळेना. मी रात्री वापूसने बोललोय आणि जीव माणूस तर सकाळी मला असं म्हणतोय, मला काही कळेना, मला ऐकायला बी येईना. मग मी माझ्या बायकोला आणि मारलं आणि म्हणजे काय म्हणतात बघ. मग त्याने आले आणि त्याने सांगितलं याला असं नसं पण आहे आणि याला. मी म्हटलं तुम्हाला कसं कळालं, तर ते म्हणाले ते असू दे, तुला मी सांगतो ते कर. त्याने मला गोळ्या देतो म्हणून सांगितलं, उद्या गावात ये आणि तुला मी गोळ्या देतो आणि ती गोळ्या चालू कर. त्याने मला गोळ्या मी दुसऱ्या दिवशी गावात जाऊन गोळ्या देतो. 8 दिवसात मला चांगला रिपोर्ट आला काय आणि मी चांगलं म्हणजे आज चांगला बिंडा उचलू शकतोय बापूंच्यामुळं. बापूने मला एका रात्री एवढं म्हणजे डॉक्टर पाठवून मला औषध दिलं. बापूंचं मी खरंच